आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप असं होऊ शकतो का त्या पोराचा? कस शक्य? जो सक्का बाप आहे तो जवळ घेऊन पोऱ्या खान फाटीन नालायका वर्षभर मी तुझी फी भरली, तुला 35 मार्क पाडत नाही, आपल्या घरात यायचं नाही, नापास झालो कॉफी करतो नालायका तू? मी आयुष्यभर काबाड कष्ट केले बिचारा माझे, कांदे विकायला गेलो तर मी उपाशी उन्हात मार्केटमध्ये बसलो, नालायका तुझी फी भरून तुला मोठं केलं, तुला 35 मार्क पाडत नाही टोणग्या, नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही, आजच यायचं नाही, पण फटकून टाकला पाहिजे पोरे, 35 मार्क पाडव ना टोणक्या तुला, रिकामा जागा 5 मार्काला आहे, जोड्या 5 मार्काला आहे, एका वाक्यात उत्तर आहे, तू करीत काय होता वर्षभर? थोबाड भाई, ही सख्या बापाची लक्षणं आहेत, फटकून टाकलं पाहिजे पोरग. पोरे म्हणले मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घालायचे त्याचे, फळ मी करील प्रयत्न, बरं झटकून टाकला पाहिजे पोरे. हां पो त्याला खतपाणी आहे ना इकून, हातीलय इतलंय खताची मोठी गोण, ही म्हणती परीक्षेचा काळ आहे, त्याला बोल नका, तो काही करील, काय करेल तो? अरे पपे जाई, त्यानं काय करायचं ठुलंय? सुधारले लोक, सुधारले, आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय, जग बदललो, काय डोंबलं बदललंय? धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली, सुधारली लोक, बावळ्याचा बाजार नाही तर गडेनी मिश्या काढायच्या, बायकांनी शपला घालून चपात्या करायच्या, गडेनी बुट घालून जेवायचं, पुरणी पोरांचे कपडे घालायचे, दोन चार इंग्रजी वाक्य बोलायचे, बापाची जमीन इकायची, माझी हाणायची, सुधारलं जग, सुधारलं. आतली चड्डी नाही काय ना, 6000 मोबाईल आहे हातात, आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना, आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कधीच कौरक्षेत्राच्या बाहेर नाही, सुधारलं जग. सांगा मला कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक, तुम्हाला जर उर्दा आश्रमाच्या उद्घाटनाला रिबिन कापाय बोलवलं, तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो? तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार का हे विकासाच्या दृष्टीने उचललेलं ठोस पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी, जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा. आपल्याकडे वृद्धाश्रम असावा, 9 महिने तिने कुशी, कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाही, काहींची कुत्रे गाडी तिंड, त्यात कुत्र्या बरोबर, काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही, टॉमीशी बोलती, टॉमीशी कुत्रेशी का पाहती, तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो, पप्पे जायचा फुल टाइम पास होतो, सुधारलो. एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आईच्या गाल्यावर हसू राहील, बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील, आणि प्रत्येकाच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर राहील, त्या दिवशी जग सुधारेल. काय धर्म कळला आम्हाला? शिवजयंतीला 90 हाणायची, शिवजयंतीला 90, शिवाजी महाराज की जय, भोंगळा करून हल्ला पाहिजे नालाय, धर्म पाळायचाच नाही, फक्त घमेंडीत जगायचं. पाया पडून सांगू, घमेंड कशाची करा, लय दिवस टिकत नाही, तिला काही काळ आहे, तेवढ्या काळापुरती ती चालती, जिरती जिरती जिरती. 2 वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळिंब होत, 1200 रुपये, 2000 रुपये जाळी, माणसंच बांधवली, एकादशही नाही, सोमवारही नाही, कायम डोळे लाल, बायकोला स्कूटी, पुरीला लुना, बापन पोर धाव्यो, डोळे लाल, देवाने मीटिंग घेतली, यांना आकळवलं पाहिजे. मग देवानं तेल्या नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकली, स्कूटी गेली, उरली होती तार, त्याची क्वार्टर प्याला मोकळा झाला गावात, लोकांची लग्न मोळ, देव येतो जेव्हा 5000 रुपये कांदा होता मागच्या 15 वाड्यात, हवा आपली चिंगळी होती, लोकांनी 5000 घेतली, तेव्हा आपण चिंगळी वजळत होतो, आता चिंगळी फुगली तर 1500 रुपये आली, आता तो 700 रुपये होईल, तेव्हा आपला कांदा वापस उडून बाहेर येईल, काय उपयोग त्यात? देव येतो महाराज, असं नाही चालत, भाषण करून देव सुधारणार नाही, इंग्रज गेल्यापासून भाषण चाललीत,
शेवटी ऐकायला लोक येईना, आता रोजा आणावं लागायचं पहिले. मग आता सभेला येणारे लोक काय, त्यांना पिकअपचं भाडं द्या, रस्सा द्या, खांड द्या, झुला भाऊ द्या, मग येऊन बोखंडी बसू द्या आमच्या, ते भांबील. आता एवढी लोक सभेला आणायची असती तर 5 लाख लागले असते. आणि गप्पा सोया 400 पोलीस लागले आले असते. ओ संप्रदाय तो संप्रदाय तिकडं चालत असत ग. मला सोनाराच्या दुकानाच्या शेजारी बिळीवाल्यानं दुकान सांडलं, सोनाराच्या गल्ल्या परिणाम होतो. अहो ते सोनाराचं काही झालं तर 30,000 फीट आहे, याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय, एक मेलं कांदे कापू कापू, एक मेलं लिंबू पिळू पिळू. बरं खाणार गिराय काय, लय फुगीर मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. लिहून ठेवून मागायला गेलं का, माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भिळीचे पैसे, माणसात उडत गेला. काय करायचं कर, नाही देत मागचे नाही आजचे नाही. सध्या मुलीच्या बापा समोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा पुढे 1 प्रश्न आहे. पुरीच्या बापा पुढे सध्या 3 प्रश्न आहेत, सर्विस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दुनिया आहे, कार्ट सुईच नाही, ते रिक्षात टाकून आणावं लागेल. हे 3 प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे 1 प्रश्न आहे, कोणची का मिळान. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळान. भले तिला 2 पोर का असं सांभाळू बाप, आता काय कर. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागल्यात, काय करतील काय. बरं बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही हा काय करीन ना, याला पाहिलं डीजे ला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही, आपण ना आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तू जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000 तमाशा गावात सुईचा हो दिला नाही. आणि सप्तक कधी डोकून पाहिलं नाही, मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्तेची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे काय अंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचंय का, सप्ता केला उडत. भैया वया आणि जत्राचं कसं आहे, हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. 14 ती गावाची उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचं बा. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येती, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात, आपल्या गावचे 5-25-60, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येत्यात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सुईचा होऊन देती नाही, बायांच्या अगोदर त्या वळूंचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वही येते माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका मोठ्या कष्टानं बायांनी. त्याच कार्ड घालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे मग तुझ्या. मग पाय काय. चांगलं करायला त्रास आहे महाराज, वाईट करायला त्रास नाही. पण एक धना ठेवा, वाक्य लिहून घे जा, इंद्रिकेची वाक्य, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे.
लय सावध रहा, उत्तर तुम्ही नाही। स्वप्न खरं, स्वप्न आहे किंवा नाही? आहे। बरं, खरं आहे का खोटं आहे? चूक, स्वप्न खरं आहे। तुम्ही आता जमलं, स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही। जेव्हा तुम्ही स्वप्नात आहे तेव्हा स्वप्न, मग काही माणसं स्वप्नात राजे होत्या, एखाद्याचं लगीनच जमत नसलं, सटा सीझन फेल गेली, जमलं बा, झाला नवर देव, बसला घोड्या घोडा। बसला घोड्या घोडा, आली शांताबाई, हल्ली घोड्यानं उडी फाटली गोदडी। कोण खात यांना? काहीला पाहुणे येईन, काहीला आले ते देईन, काहीला दिली ती राहीन, काहीला राहिली तिला पोर होईन, काय जी येईन, काय जी पोर कमी पडले, एवढं शाळा झाल्या, मास्तर पोर सापडे त्यात आपल्याकडे घाला बा। अरे एकच घाला कुठं कुठं, पोर काय अर्जेंटियाची गोष्ट आहे का? तू गाडी वाटे उभी कर, मी आतून पोर आणतो। जेव्हा लोकांना पाच पाच, जेव्हा लोकांना पाच पाच पोर होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही, आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला। मावळ्याचा बाजार झाला सगळा, क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी राहिली नाही महाराज। कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही? कोणत्या क्षेत्रात नाही? संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही, मेडिकल क्षेत्रातही क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही राहिली, क्वालिटीच नाही। पूर्वी 70-62% वाला मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट, आता काय? आता 500 मार्क आहे पोराला 500 पैकी 10 मग ते विकल्पाचे द्यावा लागले ना, 6 सोडवायचे होते 5 सोडवले, ते द्यायची पाळी आली ना, काय याच्यापेक्षा काय? बरं जाऊ द्या, इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात, समजा पडू शकतात, गणितात तर पडू शकतात, विज्ञान मराठीत पडतील का? आता मराठीला 100 मार्क पाडणारी पोर आहेत, मी शाळा निघाल्यात कुठून? काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही? मिळालं का सगळं? एकच शब्द शिकवणार आता तुम्हाला मी, फक्त फटाफट तुम्ही बोलत जायचं। आता संसार काल नव्हता आज आहे उद्या आहे, बोला पटकन। संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक आहे, कधी पूर्ण होणार आहे का? थोडाच आजीबाईला विचारलं कसं काय चाललंय, ती म्हणते बस तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली। तुझ्या डोक्यात फरक झाला बाई, तिसरी जाती तर पहिली बाळात पण आली ती, पहिली बाळात पण आली ती, दुसरी ऑपरेशनला येती, तू नक्की मोकळी कधी होती? एखाद्या म्हाताऱ्या विचारलं कसं काय, बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो, गाडव तू पुढं बारं काढित होतो, माग सायपण उकळती, सायपण जोडित होतो, नट डिल्ला होतो, नट बसत होतं चमडं खलास होतं, चमडं बसत तर डीपी जळती, डीपी बसती तर यार आटती, तुला मेल्यावर सुद्धा बांधून नाही आते सुतळीनं, तू उठून पाहायला बसलाय सगळे भाऊबंद आल्यात का? अहो महाराज 15 याद्यामध्ये 54 नंबरची होवी आहे, 15 याद्यामध्ये 54 नंबरची होवी, हातावर नंबर लिहून ये आणि घरी गेल्यावर पाहा जा, या फळना चुंबिता फुलना तोरंबिता, त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे, संसार हे वांज झाड आहे, ते कधी पुरं होत असत? हा संसार चांगला करा हे होईल याच्या वाचून काय आलंय? लग्न झालं पोरग होणार, त्याची काय मिटिंग घ्यायची? माणसं म्हणते झालं बघ त्याला पोर, माता यानं बायको केलं शेजार त्याला पोर होईल, संसार येतो त्याच्यात काय एवढं विशेष येतो? काले होता आज आहे, आजा गेला पंजा गेला, देख देख बाप एक वाक्य सांगा महाराज, कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेटवर आई ती श्रीमंत झालेली माणसं वेगळी। एक भांडे घासणाऱ्याची मुलगी सीए झाली, कौतुक आहे का नाही? एक फाटक्या धोत्र्यातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, कौतुक आहे? आमदाराचं पोर आमदार झालं, काय नवीन? आणि आपले लोक म्हणते अरे नाही त्याच्यात काही, त्यात काय एवढं विशेष आहे? ते पिढी जाते आणि ती लावूनच धरतात, ती हुशार मंडळी असते, ती बाप दमत आलं का पोरगा आलंच बाहेर काढते, ती अशी उजी येणे नाही, लगेच 550 वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची, 550 याडपाट गोळा केले का झाले युवक संघटन, ती हुशार मंडळी राहती, तर आपले जण होत असत कधी? आणि आपण म्हणतो माझ्या पोराला पखवा शिकवायचं, इथं पखवायचं याड निघलं तुझं कुठं शिकतो? मावळ्याचा बाजार कोणी उठायचं? माझ्या पोरला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसा कसा कोठरी पेत्यात, तू आकून नेतो असं चालतं का महाराज? तसं नाही चालत, जगामध्ये एकच माणूस असा आहे का, बाप करतो तेच पोऱ्या करतो पुढारी, हुशार बाप दमत आला पोरगा उठला, पोराला जागा नाही सून, सून नाही येई येईन साडू टोळी तीच, हा असं जमून नाही देत ते, रात्री बायको बाळा तीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड
उमलते नेतृत्व सोळा टाके पडले त्या बाईला जगती का नाही उमलते नेतृत्व फुटली नाही त्याला मिशी युवकांचे सरदारस्थान पुन्हा काढली मिशी जनसामान्यांचा आवाज शब्द तो कुडून आण त्यात काय कळत नाही पुस्तकच कंत वाची त्यात काय कळत नाही बुलंद तोप शब्द कुडून आण त्यात काय नो परिसराचे भाग्य विधाते काढली मिशी भावपूर्ण श्रद्धांजली मेले आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही आणि ते सुद्धा लागाय बसले आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी खाली लगेच 5-50 हार झाले मुंडके आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या संपली माणसं मला काही राहिलं नाही पण तर झाकली सवा लागायचं हे इंदुरीकडचं कीर्तन महाराज हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य आपल्या तोंडातलं वाक्याचे बाहेर पडलं ना ते फिट फक्त थोडं कानाला वाईट पण ओकेच मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय आज बोलतो ते कायम खरंय मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आलाच 11 बाई कामाला येते 5 जाती 200 रुपये रोज आहे 2 तास खाती दुपारा काय खाती तिचं तिला माहिती आणि ती तर एवढंच खाती 2 तास तिला म्हणलं हात उचल ती म्हणते कांद्याला लागला होता लागेलच लागायचं काय राहिलं मोबाईल आहे तिच्याकडं ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या तो गडी सायकल येऊ नये त्यालाही गाडी त्याला 300 नाही 200 की झाली 500 आपल्या गावात त्यांचं 20 लिटर दूध डेअरी आहे त्याचे 500 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला ताज्या दुधाचा चहा पिती 6:30 पाणी वापरीत नाही चहा आला नुसतं दूधच आहे सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले ना त्यांचे एक लाईट बोर्ड नुसतं चार्जर साठी एवढे त्यांच्या घरात मोबाईल आहे घर आपल्यापेक्षा अप टू डेट आहेत वा 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 जेवताना टी व्ही पाहती झोपताना मालिका पाहती माझे मन तुझे झाले हा दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी आपणच तिच्या घरी बिंदू आणून उठल्याच आज काय करता येत का काय आजच्या दिवस या भाव राहिलं तेवढं द्या काढून ती म्हणती सांगन दहा त्याच्या जमीन ठेवा का नाही असं झालं आपल्या लोकांनी ऊर फाट्या पोत्या वाजायच्या रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं म्हणले 7 रांजण बामणं मारली त्यानं एवढी बामणं होती का इथं 2-4 गावं मिळून एक बामणे